भारतीय बौद्ध महासभा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भव्य मिरवणूक व धम्म मेळावा शुक्रवार दिनांक 19 ऑक्टोबर 2018 संध्याकाळी ठीक 6 वाजता स्थळ क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड अकोला. आज विजयादशमी आहे तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा आहे. या निमित्ताने चेंबूर येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेली 6 वर्षे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संदेश आणि त्यांच्या जीवनावर आधारित देखावा करण्यात येतो. यावर्षी स्त्री शिक्षण तसेच स्वतंत्र झाल्यावर महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या कामांचे देखावे तयार करण्यात आले आहेत. चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीतील युवकांनी हा देखावा निर्माण केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. आम्ही दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन इथे एक समाज प्रबोधनाचं काम करत असतो. बाबासाहेबांनी जे जे काही कार्य केलेले आहेत त्या सर्वांचे आम्ही इथे विषय मांडत असतो. बाबासाहेबांचा जो त्याग आहे, बाबासाहेबांनी जे वंचित समाजासाठी जे काम केलेलं आहे आणि जे राष्ट्र घडवण्यासाठी जे काम केलेलं आहे, आज आम्ही त्या माध्यमातून इथे बाबासाहेबांचे कार्य मांडत आहे. ह्यावर्षीचा आमचा जो विषय आहे भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यघटनेमुळे आज जे काही समाजाला आज भारतीय नागरिकाला जे हक्क मिळालेले आहेत तो आम्ही इथे तो सर्व विषय इथे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. इथं स्टेजचा जो देखावा आहे तिथं त्या माध्यमातून आम्ही हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो स्त्रिया जी संविधानाच्या अगोदर स्त्रियांना जी गुलामगिरीची वागणूक होती, स्त्रीची पारतंत्र्यात राहत होती, संविधानामुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज स्त्रीला एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे, शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. त्या माध्यमातून आम्ही इथे सर्व प्रदर्शन भरवलेलं आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा ह्या माध्यमातून साजरा करत आहे. आज तुम्ही इथे जे कटआउट्स वगैरे बघितलेले असतील त्या सर्व कटआउट्समध्ये बाबासाहेबांनी जे संविधान सभेत भाषण केलेलं आहे तो आम्ही जे संविधान सभेत जे भाषण केलेलं ते आम्ही मांडलेले आहे. इथे बाबासाहेबांनी जो सांगितलेलं आहे की मीडियाबद्दल जे बाबासाहेबांनी जे विचार मांडलेले आहेत, त्याच्यानंतर न्यायव्यवस्था कशी असावी,